नमस्कार आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप सावंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे प्रेक्षको प्रत्येक घराचं नंदनवण म्हणजे त्या घरातील लहान मुलं त्यात लहान मुलांचं खेळणं बागडणं हसणं त्यांच्याशी गप्पा मारणं हे आपल्या प्रत्येकाला हवं असं वाटतं परंतु ही लहान मुलं जेव्हा सारखी सारखी आजारी पडू लागतात तेव्हा प्रत्येकाचा घरातील प्रत्येकाचा ठोका चुकतो व चटकन डोळ्यात पाणी उभं राहतं मग प्रश्न पडतो की ही लहान मुलं जी सारखी सारखी आजारी पडतात त्याचं नेमकं कारण तरी काय तसेच त्यांची रोगप्रतिकारशक्ती बौद्धिक वृत्ती व सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण काय करू शकतो या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यमुजर सर नमस्कार सर आजच्या डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत वैद्य सत्य सत्यन गुजर हे महाराष्ट्राला परिचित असणारं नाव एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्ध आहेत गेली अठरा वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे ओंकार आयुर्वेद हे आयएसो सर्टिफाईड पुण्यातील एकमेव आयुर्वेदिक हॉस्पिटलचे ते संस्थापक आहेत ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट अंडर वन रूफ या धर्तीवर म्हणजेच एकाच ठिकाणी आयुर्वेदातील सर्व उपचार मिळावेत यासाठी ओंकार आयुर्वेद हा प्रशस्त व सुसज्ज हॉस्पिटलची सुरुवात पुणे येथे केली गेली सर्व प्रकारचे पंचकर्म उपचार शास्त्रोक्त पद्धतीने होण्यासाठी स्वतंत्र व सुसज्ज असा पंचकर्म कक्ष असून सर्व ट्रेन स्टाफ व डॉक्टर्स यांच्या मार्फत सर्व कामे केली जातात आतापर्यंत हजारो रुग्णांनी या आयुर्वेदिक उपचारांचा पंचकर्म सेवेचा लाभ घेतला असून बाहेरील रुग्णांसाठी ऍडमिट होऊन पंचकर्माची सोय देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे सर्व प्रकारच्या आजारांसाठी या ठिकाणी उपलब्ध उपचार असून पोटाचे विकार पाठीच्या मणक्यांचे आजार संध्यांच्या आजार पुरुष वंदत्व विकार ठिकाणी फेल्युअर हृदयविकार रक्तदाब मधुमेह दमा कॅन्सर इत्यादी सर्वत्र आजारांवर यशस्वीपणे उपचार करतात आज आपण त्याच्याबरोबर लहान मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी आयुर्वेद उपचार या विषयावर चर्चा करणार आहोतच त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच त्याबरोबरने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे आवश्यक आहे आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि आपले नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया आम्हाला पुढील क्रमांकावर संपर्क करा संपर्कासाठी आमचे क्रमांक आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य किंवा दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई भायील प्रेक्षकांनी शून्य दोन दोन हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टी व्ही संचा थोडा कमी करा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला विविध विषयांवर महत्वाची माहिती देखील देणार मा आहेत चला तर मग आजच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात करूया सर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत सर आजच्या विषयाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार आयुर्वेदाला अष्टांग आयुर्वेद असं म्हणलं आहे म्हणजे आयुर्वेदाच्या आठ प्रमुख शाखा आहेत काय बाल ग्रह उर्ध्वांशल्य ह्या आठ शाखा आहेत म्हणजे त्यातली बाल चिकित्सा स्पेसिफिक लहान मुलांच्या दृष्टीने जे जे प्रत्येक आजाराचं मुलांची वाढ कशी असावी त्यांचा आहार कसा असावा कोणत्या कारणांमुळे वेगवेगळे आजार होत असतात <laughs> ते आजार झाले तर त्याची चिकित्सा कशा पद्धतीने केली गेली पाहिजे या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचं वर्णन ह्या रोग चिकित्सेमध्ये या शाखेमध्ये केलेलं आहे याला कौमार भृत्य तंत्र असं आयुर्वेदाने म्हणलेलं आहे म्हणजे कौमार कुमार होस्तोपर्यंत जनरली बाल म्हणजे आपल्याला लहान मुलं फक्त पाडतात पाळण्यातली मुलं रांगणात रांगत असणारे मुलं पण तसा अर्थ नाहीये आयुर्वेदाने बाल म्हणजे सोळा वर्षापर्यंत सोळा वर्षापर्यंत असणाऱ्या सर्व मुलामुलींना मुलींना बाल असं म्हणलेलं आहे त्यामुळे कुमारांचा विचार सुद्धा याच्यामध्ये केला जातो त्यामुळे त्याला कौमार भृत्य म्हणजे सोळा वर्षांपर्यंत लहान मुलांचे सगळे आजारांचा समावेश या या शाखेमध्ये होत असतो त्यामुळे ह्याचं विस्तृत वर्णन त्याच्यासाठी आयुर्वेदाने काश्यप संहिता एक सुंदर अतिशय छान ग्रंथ आहे काश्यप संहिता नावाचा की जो स्पेसिफिक फक्त बाल व्याधींसाठी लहान मुलांच्या आजारांसाठी सांगितलं गेलेलं आहे आणि प्रत्येक बारीक वर्णन वागणं कसं असावं बऱ्याच वेळेला लहान <laughs> मुलं रडत असली तर तरी का रडतात आपल्याला कळत नाही आई वडिलांना पण कळत नाही आणि त्याच्यामुळे उलट प्रॉब्लेम वाढत जातो <laughs> हो। कारण <बारे> मुलांना <laughs> काय होते सांगू शकत पण ह्या मुलांच्या <laughs> त्यांच्या रडण्यावरून मुलांना कोणता व्याधी असू शकतो ह्याचं <laughs> सुद्धा वर्णन त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे म्हणजे इतकी आपली ही ग्रंथ संपदा खूप मोठी आहे पण कसं आहे आपलं एक मन आहे आपलं मुलगा ते सोना आणि दुसऱ्याचं ते काळ असा प्रकार पण आपल्या भारतीय बाबतीत उलट झालेलं आहे आपलं ते कार्ट असे आपली म्हणजे अशा आपली मानसिकता झाली कारण पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये आपण इतकं त्यांचं अनुकरण करतो की प्रत्येक गोष्ट जे पाश्चात्य देशांमध्ये येईल ते आपण मानत चालत चालू आहे आणि ह्याच गोष्टी घडत चाललेल्या परिणाम आहारांवर विचारांवर मुलांच्या संस्कारांवर सुद्धा व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे तयार होणारी पिढी कशा पद्धतीने तयार होते आजारांचं लहान मुलांचं प्रमाण सध्या का वाढलेलं दिसतं मुलांची इम्युनिटी सिस्टीम का कमी झालेली दिसते या सगळ्यांचं जे काही म्हणजे कारण आहे याच्या मागचे जे उत्तर आहे ते ह्याच्यामध्येच आपल्याला दिसून येत असतात तसंच तर एखादं जन्माला येतं ते आई वडिलांची जबाबदारी वाढते त्याची शारीरिक वाढ कशी होईल बौद्धिक वाढ कशी होईल त्याची वैचारिक पातळी कशा पद्धतीने वाढेल याची जबाबदारी मुलांचीच असते आणि आज स्वामी विवेकानंद जयंती आहे खरं तर म्हणजे मुलांचे हेच पुढे युवक जे आहेत पुढे युवक म्हणून आपल्या राष्ट्राचं हित जपणार हेच आहेत कणा जे आहेत आधारस्तंभ आहेत ते हेच युवक होणार आहेत त्यामुळे त्यांची वाढ कशा पद्धतीने होईल ही गोष्ट बघणं गरजेचं आहे फक्त शारीरिक वाढ व्यवस्थित झाली म्हणजे सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या असं नाहीये एखादं झाड व्यवस्थित आधी वाढणं गरजेचं आहे स्वतःची शारीरिक वाढ व्यवस्थित झाल्यानंतर बौद्धिक वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे वैचारिक वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे स्वतःचा लौकिक अर्थ म्हणजे आपल्याला धर्म अर्थ काम मोक्ष हे चारी पुरुषार्थ साध्य होण्याच्या दृष्टीने आपलं शरीर चांगलं असेल तर तुम्ही साधना करू शकणार किंवा इतर गोष्टी प्राप्त करू शकणार कोणताही व्यापार तुम्हाला कराय करायचा असेल करिअर करायचा असेल तर तुमच्या शरीराने जर तुम्हाला साथ दिली तर तुम्ही पुढे आठ तास दहा तास जाऊन काम करू शकता अर्थ असू देत काम असू देत मोक्ष असू देत इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची शारीरिक संपदा चांगली पाहिजे तुमचे बौद्धिक पातळी तेवढी वाढणं गरजेचं आहे ह्या मनुष्य जन्माचं जे काही इतिकर्तव्यता आहे म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करणं मोक्ष मिळवणं आणि ह्याच्यासाठी तुमची वैचारिक क्षमता वाढणं तुमच्यावर तसे संस्कार होणं आणि आई वडिलांनी तसेच संस्कार मुलांवर रुजवणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे तर तो, तो मुलांचा सर्वांगीण विकास घडून घेऊ शकतो निश्चितच सर सर म्हणजे म्हणता एक मोठं वटवृक्षच आहे सर आपल्याला पहिला फोन आलाय विठ्ठलजी यांचा फोन आलाय नमस्कार विठ्ठल विठ्ठलजी आपला प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार आपला प्रश्न विचारा सर माझी मुलगी आहे ती आयडमी नाही होत का नाही आणि मी थोडी कमजोरी सर वय किती आहे आता सात वर्षे सर ती पण पूर्वी दुसरा कोणता मोठा आजार अगोदर डिटेक्ट झाला आहे कोणता आजार ऑलरेडी आहे असं काही आहे का काय नाही सर नॉर्मली ती व्हेरी गुड तिच्या आतापर्यंतची वाढ व्यवस्थित आहे नाही सर थोडी जास्त नाही समजा छोटी दिसतेपेक्षा बोलण्यामध्ये वगैरे व्यवस्थित आहे का नाही सर थोडं तर बोलते ती ओके अच्छा अच्छा पुढे आता मुलांची वाढ व्यवस्थित का होत नाहीये म्हणजे तिची शारीरिक वाढ पण व्यवस्थित नाहीये ती बोलत पण नाहीये बौद्धिक वाढ सुद्धा तिची पाहिजे तशी व्यवस्थित नाहीये याच्यामध्ये वेगवेगळे जन्मजात विकृती पण असतात काही काही नंतर होणारे आजार असतात त्याचा परिणाम या वाढीवर होत असतो काही काही वेळेला डिलेड माइलस्टोन्स असतात म्हणजे मुलांची वाढ पाहिजे तशी व्यवस्थित न होणं शारीरिक वाढ उशिरा होणं किंवा बौद्धिक वाढ पाहिजे तशी व्यवस्थित न होणं इतर बऱ्याच आजारांचा परिणाम परिणाम सुद्धा याच्यावर होत असतो त्यामुळे इतर कोणते वेगवेगळे आजार आधी नाहीत ना हे आधी बघणं खूप गरजेचं आहे फक्त डिलेट माइलस्टोन्स असतील तर त्यावेळेला आयुर्वेदाने वेगवेगळे वेग औषधोपचार ह्याच्यात सांगितलेलं आहे वेगवेगळ्या औषधयुक्त ते तेलांचं स्नेहन पूर्ण अंगाला तेल लावणं वेगवेगळ्या औषधांचे नस्य टाकणं नाकामध्ये टाकण्याची औषधे दिलेली आहेत वेगवेगळी घृतं आहेत औषधयुक्त जे काही सिद्ध केलेली तुपा असतात त्याचं प्राशन करणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्याच्यामुळे तिची शारीरिक आणि बौद्धिक वाढ व्हायला हो मदत होईल काही टेस्ट आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या नसतील तर तशा करून घ्या कारण त्याचं डिलेड माइलस्टोन्स असण्यामागे काय कारणं आहे ती गोष्ट पण महत्वाची आहे स्पेसिफिक तुम्ही आत्ता जे तिचं वर्णन करताय त्याच्यावरून अष्टमंगल घृत नावाचं एक आयुर्वेदाने औषध सांगितलेलं आहे त्याचा उपयोग ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो बरोबर ह्याचा तुम्ही आधी उपयोग करा आणि जर फरक पडत नसेल तर <coughs> प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे निश्चितच विठ्ठल सरांनी सांगितल्याप्रमाणे जर काही घरगुती उपाययोजना करून घेतल्या काही जर पुढच्या ट्रीटमेंट करून घेतल्या तर निश्चित तिला चांगला फायदा होईल सर फोन नेण्याबद्दल आपण विषयाबद्दल अजून काही सांगत होतो त्याबद्दल अजून काही सांगता येईल बरोबर मुलांची वाढ व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने सर्व गोष्टी जर व्यवस्थित असेल मुलांचा कधी कसं असतं मुलांचा आहार खूप चांगला असेल मुलांचं खेळणं भरपूर असेल मुलांचे रेग्युलर न्यूट्रिशन व्यवस्थित होत असेल तर मुलांची उंची जनरली व्यवस्थित वाढते कोणतेच प्रॉब्लेम येत नाही जर इतर कोणतेही आजार नसतील तर पण ज्या वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं इतर वेगवेगळ्या जन्मजात विकृती असतात कंजेनेंटल प्रॉब्लेम्स असतात क्रोमोझोमल डिसिजेस असतात या सगळ्याचा परिणाम त्या मुलांवर होत असतो काही काहीला आजार कोणताच नसतो पण तरी सुद्धा मुलांची उंची वाढत नाही बरेच पालक तक्रार करणारे असतात आमचे मुलं व्यवस्थित जेवत नाहीयेत व्यवस्थित जेवण असले तरी त्यांचं वजन वाढत नाहीये त्यांची प्रकृती सुधारत नाहीये त्यांची उंची वाढत नाहीये अशा पण बऱ्याच तक्रारी असतात इतर वेगवेगळी कारण बरीच असतात लहान मुलांमध्ये होणारे वेगवेगळे आजार आहेत आणि त्या आजार सतत आजार राहिले त्या आजारांचा परिणाम सुद्धा मुलांच्या उंचीवर वाढीवर होत असतो मुलांच्या मानसिकतेवर सुद्धा होत असतो ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात मग बऱ्याच वेळेला काय होतं असे जे आजार सतत राहिले मुलांची उंची व्यवस्थित वाढली नाही <laughs> मुलींचा रंग सावळा राहिला किंवा जो काही उपचार शरीराची वाढ होयला पाहिजे ती व्यवस्थित झाली नाही जे काही सेक्शुअल कॅरेक्टर्स व्यवस्थित डेव्हलप होयला पाहिजेत ते व्यवस्थित झाले <laughs> नाहीत तर ह्या सगळ्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर व्हायला हो लागतो एक प्रकारचा न्यूनगंड या मुलांमध्ये <laughs> जाणवायला लागतो ला आणि त्याचा परिणाम हा पुढे कायमस्वरूपी दिसायला लागत ला असतो मग ह्या दृष्टीने मुलांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी बऱ्याच जणांना उंचीचा प्रॉब्लेम खूप जणांना दिसतो की उंची कमी असणं मुलांच्या वयोमानानुसार पाहिजे तेवढी उंची नसणं असं खूप वेळेला दिसतं अनुवंशिकता हे सुद्धा त्यातलं प्रमुख कारण असतं मग अशा वेळेला काय करायचं हा सुद्धा बऱ्याच वेळेला पालकांपुढे प्रश्न पडतो मग त्याच्या दृष्टीने आपल्याला वेगवेगळे आयुर्वेदिक उपचार आहेत त्याचा उपयोग याच्यामध्ये खूप चांगला होत असतो अच्छा आपण म्हणू शकतो प्रेक्षको की आयुर्वेदाद्वारे आपण सर्वांगीण विकास मुलांच्या वाढीसाठीचा सर्वांगीण विकास आपण त्याद्वारे करू शकतो सर माझा पुढचा प्रश्न की मुलांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी नेमकी काय काळजी घेतली गेली पाहिजे त्याबद्दल काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना मुलांचा विचार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तो तीन अवस्थांमध्ये बालकांचा विचार तीन अवस्थांमध्ये केलेला आहे पहिली जी अवस्था आहे ती शिराद अवस्था म्हणजे लहान मुल पहिल्या सहा महिन्यांपर्यंत जे फक्त दुधावरच अवलंबून आहे त्याच्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये पहिले सहा महिने मुलांना आईचं दूध मिळणं खूप गरजेचं आहे <laughs> बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रोटीन रिलॅक्स सारखे पावडर दिल्या जातात दुधामधून मुलांची वाढ अजून चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ते पण अतिशय चुकीचं आहे पहिले सहा महिने फक्त आईचं आणि आईचंच आईला काही त्रास असतील दूध पाहिजे तितकरी व्यवस्थित येत नसेल तर त्याच्यामध्ये इतर वेगवेगळ्या गोष्टी आहेत आयुर्वेदाने दाईचा पण यूज करणं वाफर करणं सांगितलेलं आहे की म्हणजे जिला पाना फुटतोय दूध येत आहे अशा जिला कोणताही आजार नाहीये अशा दुसऱ्या आईचं सुद्धा दूध आपण देऊ शकतो बालकाला किंवा गाईचं दूध वापरू शकतो शेळीचं दूध अतिशय चांगलं आहे शेळीचं दूध जर मिळालं नाही तर गायीचं दूध औषधांनी सिद्ध करून किंवा नुसतं सुद्धा द्यायला काहीच हरकत नाही वेळेला मूल जन्माला येतं त्यावेळेला पहिल्यांदा एरेंडेल तेल आणि मध ह्यांनी जर चाटण दिलं तर नको असणारा कप कमी व्हायला मदत होते वात कमी व्हायला मदत होत असते त्याच्यानंतर सतत सुवर्ण बसणं किंवा सुवर्णाचं प्राशन करणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे पहिला जनरली पंधरा दिवसांनंतर किंवा एक महिन्यानंतर बालगुटी नावाचं खूप सुंदर औषध आयुर्वेदा आहे की लहान मुलांना जनरली पहिल्या एक वर्षामध्ये दोन वर्षांमध्ये कोण कोणत्या तक्रारी होत असतात जनरली कॉमनली कोणते आजार होत असतात ते होऊ नये म्हणून सगळी औषधं मग मुरुड शेंग असू देत पिंपळी असू दे बाळ हिरडा असू देत यासारखी बरीचशी औषधं या बालगुटीमध्ये असतात त्याचं सतत साठण तुम्ही त्याचा वेळा गंधसारखा वेळा उगाळून घ्यायचं आणि है, तो गंध द्यायचा आहे हळूहळू एक एक वेळा वाढवत जायचा आणि कमीत कमी पहिले एक वर्ष मुलांना ही बालगुटी देणं खूप गरजेचं आहे बरोबर सहा महिने झाल्यानंतर पुढच्या अवस्था येते ती शिरांना दाबजता म्हणजे ज्या मुलांमध्ये दूध आईचं दूध सुद्धा महत्वाचं आहे आणि हळूहळू ह्या मुलांचा आहार सुद्धा वाढवायला सुरुवात झाली पाहिजे अठरा महिन्यामध्ये दात यायला सुरुवात होते आणि दात यायला सुरुवात झाली म्हणजे मुलाचा अग्नी वाढलाय तो आता पचन करू शकतो तो बाहेरचा आहार घेऊ शकतो त्याच्यामुळे सहा महिन्यानंतर हळूहळू आहार घ्यायला सुरुवात केली पाहिजे पण तो आहार घेताना सुद्धा हळूहळू तुम्ही पाल म्हणजे पालेभाज्यांचे सूप देणं दुधामध्ये इतर गोष्टी चांगल्या मिक्स करून देणं काळ्या मनुके करून काळ्या मनुकांचं पाणी देणं अशा पद्धतीचा आहार वाढवायला सुरुवात केली पाहिजे मग हळूहळू पण त्याचा आहार वाढवत जाऊन बऱ्याच वेळेला मुलं ही कसं असतं की सिलेक्टिव्ह असतात खूप आवडीचं असेल तरच भरपूर जेवतात नाही तर व्यवस्थित जेवत नाहीत अशा गोष्टी आहे बाहेरच्या खाण्याची आवड खूप असते फास्ट फूड त्यांना जास्त प्रमाणात लागतं जंक फूड इझिली आवडतं किंवा मसालेदार गोष्टी असतील बेकरी प्रॉडक्ट असतील तर त्यांना जास्त प्रमाणात आवडत असतात पण ह्या गोष्टी चांगल्या नाही त्याच्यामुळे लहान मुलांची आवड अगोदरपासूनच वाढवण्याच्या दृष्टीने हे जो एक वर्षाचा सा काळ असतो सहा महिन्यानंतर हे, हे तुम्ही करायला सुरुवात केली पाहिजे मातांनी त्यामुळे त्याचे मुलांना आवड होयला सुरुवात होते आणि सगळ्या गोष्टी पुढे ही मुलं खाऊ लागतात बरोबर पंधरा महिन्यानंतरचा काळ असतो तो अन्नाद अवस्था म्हणजे हळूहळू ती मुलं सगळं आहार घेऊ शकतात भाजीपोळी सुद्धा खाऊ शकतात मग त्यावेळेला तो आहार तसा पौष्टिक आहार घेतला जाणं खूप गरजेचं आहे एक ते सव्वा वर्ष मॅक्सिमम सव्वा वर्ष पंधरा महिन्यांपर्यंतच फिडिंग झालं पाहिजे त्याच्यापुढे फिडिंग होणं चुकीचं आहे म्हणजे त्याच्यानंतर फिडिंग करू पण नाही कारण अजून फिडिंग चालू राहिलं तर उलट मातेवर त्या स्त्रीवर जास्त निगेटिव्ह परिणाम होऊ शकतात शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात त्यामुळे जास्त फिडिंग देणं चुकीचं आहे त्याच्यामुळे पंधरा महिन्यांपर्यंत मॅक्सिमम फीडिंग असावं आणि नंतर फक्त वेगवेगळा आहार आहार असताना सुद्धा कसा पाहिजे तो षड रसात्मक पाहिजे आयुर्वेदानुसार रस रक्त हे रस जे काही सहा प्रकारचे मधुर वगैरे जे काही सहा रस सांगितलेले आहेत या सगळ्या आहार एक फक्त एक प्रकारचा आहार नसावा बऱ्याच मुलांना एखादी गोष्ट आवडणारी असते तीच खातात बस बाकीच्या दुसऱ्या गोष्टी कडू असेल अजिबात नाही म्हणतात पण तसं नसावं मग स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा सगळ्या धातूंचं पोषण जितकं व्यवस्थित व्हायला पाहिजे तितकं होत नाही त्यामुळे मुलांचा आहार हा षड रसात्मक असणं सगळ्या गोष्टी ते घेतल्या जातायत नाही हे बघणं खूप गरजेचं आहे निश्चितच प्रेक्षक माझी सरांसोबत जी चर्चा अशीच चालू राहणार आहे तर आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत कार्यक्रम हॅलो डॉक्टर प्रेक्षको मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या दृ्यांना बरेच प्रश्न विचारायचे असतील माझी देखील सांसोबची चर्चा अशीच चालू राहणार आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का जे आता सिजनल बोर जी मिळतात आपलं ॲप्पल बोर ते आपल्या शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे मुख्यतः या बोरांमध्ये विटॅमिन सी विटॅमिन के डायटरी फायबर्स तसेच कॉपरचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात असतं त्यामुळे डायटरी फायबर्समुळे अन्नाचं पचन हे योग्य प्रमाणात होण्यास थोडीच मदत मिळत असते त्याबद्दल अजून माहिती तुम्हाला मी पुढच्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात सांगणार आहे सर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत सर ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण अन्नाद अवस्था मुलांच्या वाढीसाठी त्याबद्दल सांगत आहोत त्याबद्दल अजून काय सांगणार आहे ज्यावेळेला मुलं हळूहळू जसजशी मोठी होऊ लागतात आपण बऱ्याच वेळेला बघतो की लहान मुलांना दूध देण्यामागे आईंचा आग्रह खूप जास्त प्रमाणात असतो म्हणजे मूल पुढं धावते आणि आई मागे धुवते दुधाचा दूद ग्लास घेऊन असं पिक्चर प्रत्येक घरात देतच असतं म्हणजे मुलांनी दूध सकाळ संध्याकाळ भरपूर घ्यायलाच पाहिजे असं प्रत्येक आईला वाटत असतं चुकीचं तुमचं असं काही नाही आहे पण सध्या मिळणारं जे दूध आहे ते बहुतांश पॅक बंद पिशवीतलं असतं पाच सहा दिवसांपूर्वी जुनं असतं शिळं असतं आधीच लहान मुलं म्हणजे पहिला अठरा वर्षापर्यंतचा काळ हा कफातला असतो म्हणजे कफवर्धन करणार असतो कफाचा काळ असतो मुलांचा यात मुलांच्या शरीरात ऑलरेडी कफ खूप जास्त असतो त्यामुळे स्वभाविकच लहान मुलांना सर्दी पडस खोकला ताप येणं अशा सारख्या तक्रारी खूप जास्त असतात आणि त्या सकाळच्या वेळेला तुम्ही उठून असं जर मशीचं दूध देत असाल चार पाच दिवसांपूर्वीचं चा शेळ दूध देत असाल तर त्यामुळे उलट मुलांचा कफ अजून वाढणार आहे जंत वाढण्याचं प्रमाण अजून वाढणार आहे त्याच्यामुळे आणि त्यात तुम्ही अजून दुसरे इतर प्रोटीन्स पावडर टाकणार कोणते तरी चिकट औषधं टाकणार की त्यांनी अजून वाढ चांगली होईल उंची वाढेल म्हणून अशा औषधं त्या दुधात मिक्स करून देणार आणि त्या मुलांची पचनशक्ती तर अगोदर बघा बघितली मुलांच्या प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी आहे तो पचू शकते की नाही कारण हे ज्या प्रोटीन्स पावडर्स वगैरे असतात ह्या पचायला अतिशय जड असतात आधीच जर मुलांना कृमी असतील पचन व्यवस्थित नसेल तर ह्या पचूच शकत नाहीत आणि उलट त्यांचा आजार वाढू शकतो त्याच्यामुळे दूध घेण्याच्या मागे लागू नका त्यापेक्षा सकाळी उठल्या उठल्या भाजी पोळी द्या तूप गरम पाण्याबरोबर द्यायला सुरुवात करा काळ्या मनुका द्या साळीच्या लाह्या द्या मोरावळा द्या अशा गोष्टी आहारामध्ये वाढवा की ज्याचा उपयोग काळे किंवा अंजीर जे असतात ते भिजून द्यायला सुरुवात करा ह्या गोष्टींचा उपयोग मुलांच्या वाढीसाठी चांगल्या पद्धतीने होणार आहे बरोबर निश्चितच सर कार्यक्रमात आपल्याला पुढचा एक फोन आलाय अतुलजी यांचा फोन आलाय सोलापूर वरून नमस्कार अतुलजी आपला प्रश्न विचारा हॅलो हॅलो हा आपला प्रश्न विचारा का माझा माझा मुलगा मुलगा हा त्याला बाबी सर्दी उन्हाळ्या त्याला त्याच्यावरती उपाय काय बस ठीक आहे निचितच कॉमनली होणाऱ्या ज्या आजारा जसं आता आपण बोललो की कफाचा काय आहे कफ वाढतच असतो लहान मुलांना कफ साठून राहिला तो बाहेर पडला नाही आणि त्यात असे दुधाचे पदार्थ जास्त प्रमाणात घेणं थंड वाऱ्यामध्ये जास्त प्रमाणात हिंडणं लहान फ्रीजमधलं पाणी पिण्याचे लहान मुलांना खूप आवड असते जायचं आणि डायरेक्ट फ्रीजमधले बॉटल घेऊन तोंडाला लावायचे कॉमनली दिसत असतं आणि अशा गोष्टी जर सतत असतील तर त्याच्यामुळे कफ वाढत जातो किंवा सतत सर्दी असणं काही काही सर्दी साठून राहते नंतर मग सायनस सारखा प्रॉब्लेम होतो तर सर्दी सतत गळत असते नाक वाहत <laughs> प्रतिशय म्हणून हा एक प्रकारचा असतो असतो खूप खूप वाढल्यामुळे तर त्याच्या दृष्टीने आहे शीतोपदा चूर्ण नावाचं कॉमनली तुम्हाला सहज मिळू शकेल ते मधाबरोबर घ्यायला सुरुवात करा वेखंड तेलाचं तेला नस्य रोज किंवा अणु तेल आहे षडबिंदू तेल आहे हे इझिली औषध तुम्हाला तुमच्या आयुर्वेद आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळून जातील तीच सुरू करा त्यांनी त्रास त्याचा कमी होऊन जाईल पण पुन्हा पुन्हा त्रास होतोय तर लघुवमनासारखा प्रकार असतो त्याचा उपयोग सुद्धा चांगला होईल त्याचा वय आता दहा अकरा वर्षाच्या पुढे आहे आणि खूप जास्त जर त्रास होत असेल तर तो, तो उलटी करून औषध काढून तो कफ काढून टाकणं खूप गरजेचं आहे त्याने सुद्धा त्याला फरक पडेल आणि या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर त्रास तसाच राहिला तर प्रॉपर आयुर्वेदिक औषधोपचार करणं केव्हाही चांगलं निश्चितच एक सूचना आहेत की सर नियमितपणे आपल्याला घरगुती उपचार तसे वनौषधींची नावं सांगत असतात सा। तर त्याचा कृपया जर तुम्ही टाचन काढून ठेवलं तर कदाचित त्याचा उपयोग तुम्हाला निश्चितचपणे होऊ शकतो सर माझा पुढचा प्रश्न आहे की लहान मुलांची वाढ कोणकोणत्या कारणामुळे व्यवस्थित होत नाही याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांग हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आता आपण की मुलांचा आहार खूप चांगला असेल मुलांचं खेळणं खूप जास्त प्रमाणात व्यवस्थित असेल तर मुलांची उंची वाढायला कोणताच प्रॉब्लेम येत नाही <laughs> पण जनरली ज्या वेळेला आपण मुलांची उंची का वाढत नाही याचा विचार करतो त्यावेळेला ती दोन पद्धतीने बघणं गरजेचं आहे एक तर प्रॉपर ग्रोथ ची रिलेटेड ग्रोथ डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीने मुलांचा वाढ होण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या जर व्यवस्थित नसतील तर त्याच्यामुळे वाढ खुंटणं उंची खुंडणं मुलांचे पाहिजे त्याची तब्येत न होणं ह्या गोष्टी होत असतात आणि दुसरा दुसरी जी गोष्ट आहे ते इतर आजारांचा होणारा मुलांवर परिणाम म्हणजे इतर आजार सतत होत आहेत आणि त्याच्यामुळे उंची वाढत नाहीये किंवा तब्येत सुधारत नाहीये मुलांची वाढ पाहिजे तशी व्यवस्थित होत नाहीये आता यातला पहिला जो भाग आहे ह्याच्यामध्ये आजारांमुळे होणारा आता यात बऱ्याच जन्मजात विकृतींचा समावेश असतो म्हणजे वेगवेगळे क्रोमोझोमल डिसिजेस असू देत वेगवेगळे डेव्हलपमेंटल डिसिजेस असू देत आणि त्याचा परिणाम हा मुलांच्या फक्त वाढीवरच होतो असं नाही मुलांच्या वाढीवर होतो बुद्धीवर होत असतो आणि त्याच्यामुळे त्यांची उंची पाहिजे तशी वाढत नाही यात वेगवेगळे आजार येत असतात काही वेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की म्हणजे व्यवस्थित वाढ मुलांची होते पण डिलिव्हरीच्या वेळेला काहीतरी प्रॉब्लेम येतो कि वेळेला मूल लवकर बाहेर येत नाहीये त्याच्यामुळे त्याच्या डोक्याला फोर्सेप लावला जातो त्याचा परिणाम हळूहळू त्या मुलाच्या मेंदूवर होणं किंवा त्या नसांवर होणं अशी गोष्ट होत असते किंवा मूल बाहेर आल्यानंतर सजासजी रडत नाही त्याचा परिणाम मुलाच्या मेंदूवर होतो आणि त्याचा परिणाम पुढे सर्वांगीण वाढीवर होतो म्हणजे बुद्धीवर तर होतोच होतो मतीमंद मुलं तयार होणं ह्याच्या मागे सुद्धा एक महत्वाचं कारण असतं पण इतर गोष्टींवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो वेगवेगळे सिंड्रोम्स सांगितले गेले आहेत त्याचा परिणाम म्हणजे जे क्रोमोझोमर डिसिजेस आहेत <laughs> कसं असतं ज्या वेळेला तुम्ही कोणते प्रजनन ज्या वेळेला चान्स घ्यायचा आहे तुम्हाला त्यावेळेला त्याची सुरुवात ही अगोदर पासूनच व्हायला पाहिजे म्हणजे शुद्ध बीजापोटी रसाळ गोमटी फळे असं जे आपण म्हणतो <laughs> तशीच गोष्ट आहे की जर तुम्हाला चान्स घ्यायचा आहे फळ तुमचा होणार मूल छान असावं व्यवस्थित असावं असं तुम्हाला वाटत असेल तर दोघंही स्त्री पुरुषांनी आई वडिलांनी अगोदर शरीर शुद्धी करून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर चान्स घेतला तर स्वाभाविक आहे क्षेत्र जितकं शुद्ध असेल व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी वाढ होणार जे काही बाळ आहेत त्याची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होत असते निश्चितच सर कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय जी यांचा फोन आलाय परभणीवरून नमस्कार परमेश्वरजी आपला प्रश्न विचारा हॅलो बोला हां बोला हां हॅलो सलग प्रश्न विचारा हॅलो हा सर माझा प्रश्न असा आहे माझ्या मुलीचं वय अकरा वर्षी आहे आणि तिच्यासोबत अच्छा ती तिचं वय म्हणजे वाढत नाही सर ती म्हणजे तब्येतच व्यवस्थित नाही आहे की फक्त उंची वाढत नाहीये तब्येत वगैरे छान आहे आणि ती फक्त उंची वाढत नाही तिची जेवण वगैरे करत नाही ओके आपण आता ह्या गोष्टी बघतो की मुलांची वाढ व्यवस्थित का होत त्याच्यामध्ये तिचं जे कारण आहे त्याला इतर कोणतेही जन्मजात विकृती नाहीत किंवा इतर कोणतेही आजार नाहीयेत पण तिचा <laughs> तुम्ही म्हणलं की ती जेवत व्यवस्थित नाहीये आहार व्यवस्थित नाही न्यूट्रिशन व्यवस्थित असणं मुलांचा आहार चांगला असणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे एक तर बऱ्याच कारणांमुळे कृमी असू दे जंत असू दे जनरली कॉमनली मुलांमध्ये दिसणारं कारण असतं की जंत खूप असतात आणि त्याच्यामुळे पचन व्यवस्थित नसतं घेतलेला आहार अंगी लागणे ही गोष्ट होत नाही आणि त्याच्यामुळे शारीरिक वाढ पाहिजे तशी व्यवस्थित होत नाही हे सुद्धा तिचं कारण असू शकतं त्याच्यामुळे तिला जंत नाहीत ना अगोदर ही गोष्ट बघून घ्या विडंगारिष्ट सारखा औषध आहे त्याचा उपयोग याच्यामध्ये अतिशय चांगला होतो किंवा विडंग आणि त्रिफळाचा काढा रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ सुरू केला तरी त्याच्यामध्ये फरक पडेल जर जनतामुळे तिची उंची वाढत नसेल तर काय काय वेळेला असं होतं की उंची न वाढण्यामध्ये अस्थिविकृती असणं म्हणजे व स्त्रोतसार ठिकाणी अस्थिची वाढ जितकी व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणजे हाड हाडं तयार व्यवस्थित होयला पाहिजे तशी न होणं बऱ्याच वेळेला मल्टीविटॅमिन डिफिशियन्सीज असतात म्हणजे कॅल्शियम कमी असणं आयर्न कमी असणं आणि ह्याचा फॉस्फरस कमी असणं आणि ह्याचा परिणाम सुद्धा त्या हाडांची वाढ पाहिजे तशी व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे उंची वाढत नाही अशी सुद्धा गोष्ट त्याच्यामध्ये असू शकते ह्याच्यामध्ये पंचतिक्तक शिरांचे बस्ती खूप चांगले उपयोगी होतात वेगवेगळी आयुर्वेदिक औषधं आहेत स्पेसिफिक उंची वाढण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग सुद्धा चांगला होत असतो आपण उंचे हा विषय पुढे घेणारच आहोत तुम्ही कार्यक्रम का ऐकत राहावा अजून तुम्हाला यातनं उत्तर त्यातनं मिळत जाते बरोबर निश्चितच सरांनी प्रश्नास उतर मग अशी जो आपला प्रश्न चालू होता की मुलांची वाढ व्यवस्थित का होत नाही याबद्दल अजून काय सांगते राईट हे वेगवेगळ्या जा ज्या जन्मजात विकृती असतात आता काही काही विकृती अशा असतात की ज्याच्यामध्ये बौद्धिक मुलांच्या म्हणजे बुद्धीवर काही परिणाम झालेला नसतो मतिमंदता नसते पण त्याचा परिणाम हा फक्त शारीरिक वाढीवर होतो मॅरेसमसारखा आजार आहे क्वाशोकर डिसीज नावाचा आजार आहे फक्क आहे रिकेट्स आहेत बालशोष मांसशोष नावाचे काही प्रकार आहेत ह्याच्यामध्ये फक्त मुलांचे मांसधातूची अस्थिधातूंची सर्वांगीण धातूंची वाढ पाहिजे तशी व्यवस्थित होत नाही तर धातवाग्नीमध्ये विकृती असते किंवा त्या अस्थिंमध्ये विकृती असते वाढ होणं असते व्यवस्थित तयार झाल्या नाहीत तर हे प्रकार था था हो हो तर जे प्रकार असतात ते होयला सुरुवात होत असतात कारण हाडांचीच वाढ व्यवस्थित झाली नाही तर उंची वाढणं ही गोष्ट पाहिजे तशी व्यवस्थित होत नाही प्रोसेस हा एक प्रकार असतो म्हणजे हाड ही पूर्णतः एकमेकांना जोडली गेलेली नसतात त्याच्यामध्ये पोकळी असते आणि इथे जिथे पोकळी असते तिथं ती हाडं वाढत असतात आणि उंची तुमची वाढत असते अशा पद्धतीने जनरली ही वाढत असते पण ज्या वेळेला हे हाडांच पोषण व्यवस्थित झालं नाही धातूंचंच पोषण व्यवस्थित झालं नाही ते हे जे वेगवेगळे आजार आता आपण बघितले ते होत असतात आणि त्या दृष्टीने उपचार होणं खूप गरजेचं आहे वेगवेगळ्या तेलांचे स्नेहन करणं स्वेदन करणं षष्टिक पिंड स्वेद नावाचा प्रकार असतो मस्क्युलर डिस्रॉफी नावाचा एक प्रकार असतो जो मुलांना बऱ्याच वेळेला जाणवत असतो जो जनरली आठव्या दहाव्या वर्षांनंतर सुरुवात होते आणि त्याच्यामुळे सुद्धा मुलांची वाढ खुंटत असते हा इतर आजारांचा होणारा तो परिणाम असतो ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे स्नेहन स्वेदन बस्ती श्रोधारा ह्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो बरोबर निश्चितच पुढचा फोन आलाय किशोरजी यांचा फोन आला नमस्कार किशोरजी आपला प्रश्न विचारा हॅलो हां सर नमस्कार मी किशोर बोलतोय सर माझा मुलगा साडेतीन वर्षाचा आहे बाय अच्छा पण तो सर खूप ऍक्टिव्ह आहे पण जेवणाचे त्याचे खूप प्रॉब्लेम आहे सर अजिबात okay, काही खात पित नाही त्याला आम्ही खूप समजावून सांगतो आई वडील या नात्याने आम्ही खूप त्याला सपोर्ट करतो त्या गोष्टीमध्ये बाकी काही त्रास नाही ना नाही बाकी काहीच त्रास नाही सर ठीक आहे okay. आई वडिलांचा हाच प्रश्न असतो <laughs> म्हणजे ऐंशी टक्के आमचा <laughs> मुलगा काही खात नाही मुलगी काही खात नाहीये वाढ <laughs> व्यवस्थित आहे सगळं आहे ऍक्टिव्ह आहे व्यवस्थित पण काही खात नाहीये पण त्यांची <laughs> परिभाषा <laughs> मुलांकडे बघण्याची वेगळी असते त्यांना <laughs> वाटतं आपण जेवढं घेतोय की आपल्याला वाटते तेवढं मुलांनी खावं पण अशी गोष्ट नसते मोठ्या माणसासारख्या मुलं एका ठिकाणी बसून जेवलेत असं होत नाही बऱ्याच वेळेला त्यांचं जाता येतं खाणं चालू असतं काही आवडीचं दिसले की जाता येतो तोंडात टाकत असतात त्यांची भूक असं होत असतं त्याच्यामुळे जनरली त्यांचा इतर आहार भरपूर होत असतो पण खरंच त्याचं इतरही अजिबात खाणं नसेल <laughs> आणि रेग्युलर जेवताना सुद्धा कमी प्रमाणात जेवण घेत असते त्याला सुरु करा त्यांनी त्याची भूक वाढायला नक्कीच चांगल्या पद्धतीने मदत होईल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तो जाता येता घेत असेल तर प्रत्येक वेळेला एकाच जागी बसून त्यांनी मोठ्या माणसासारखं जेवलं पाहिजे अशी अपेक्षा करू नका आणि त्याच्या मागेही लावू नका निश्चितच प्रेक्षक माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे तर पुढे आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची प्रेक्षक कार्यक्रमाच्या पूर्वार्थात मी तुम्हाला बोरांविषयी माहिती देत होतो त्याबद्दल अजून सांगायचं झाल्यास त्याच्यात मॅग्नेशियमचं प्रमाण देखील प्रचूर मात्र असतं त्यामुळे नर्वस सिस्टीम जी असते चांगलं कार्य करण्यासाठी याचा उत्तम उपयोग होत असतो सर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत सर सा ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण याबद्दल चर्चा करत होतो की कोणकोणत्या कारणामुळे मुलांची वाढ व्यवस्थित होत नाही त्याबद्दल काय सांगणार right. आपण आता वेगवेगळ्या वेग जन्मजात विकृती बघितल्या की ज्याच्यामुळे डाऊन सिंड्रोमसारखे आजार असू देत किंवा वेगवेगळ्या वेग विकृती आहेत ज्याच्यामुळे मुलांच्या शरीरावर बुद्धीवर पण परिणाम होत असतो आणि त्यांची व्हायची तशी वाढ होत नाही आणि त्या दृष्टीने त्याचे उपचार हे पूर्णतः भिन्न राहतात गोष्टी आहेत कन्सिस्टंटली सतत सिन्सिअरली उपचार करत राहणे याच्यामध्ये खूप गरजेचं असतं म्हणजे अशा मुलांमध्ये सुद्धा इम्प्रुव्हमेंट होत असते दुसरा जो कॉमनली दिसणारा पंच्याण्णव टक्के मुलं ज्याच्यामध्ये येत असतात तो जो भाग आहे तो इतर गोष्टींचा म्हणजे विकृती नाही पण इतर आजारांचा किंवा न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहे आहार व्यवस्थित नाहीये आणि त्याच्यामुळे उंची वाढत त्याच्यामुळे शारीरिक वाढ व्यवस्थित होत नाहीये त्या गोष्टींचा परिणाम होत असतो आता ह्यात कॉमनली दिसणारी गोष्ट कोणत्या तरी आजारामुळेच असणारी ती म्हणजे हॉर्मोनल डिसऑर्डर्स जी ग्रोथ हॉर्मोनच परिणाम प्रमाण पाहिजे तसं शरीरात सिक्रिट होत नाहीये ग्रोथ हॉर्मोनच प्रमाण कमी आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविक त्याचंच प्रमाण कमी असेल तर त्याचा परिणाम हा उंचीवर होतो पूर्ण शरीराच्या अवयवांची वाढ उंचीची वाढ पाहिजे जशी व्यवस्थित होयला पाहिजे तशी होत नाहीये हे कॉमनले दिसणारे फॅक्टर आहेत दुसरा जो आहे तो थायरॉईड सारखे जे काही डिसीजेस आहेत जे हार्मोनल डिसीजेस हार्मोनल डिसीजेस मध्येच मोडणारे आहेत की बऱ्याच वेळेला मुलांना 8 वर्षी 10 वर्षी बऱ्याच मुलींमध्ये प्रामुख्याने 10 11 वर्षी थायरॉईड दिसून येतो आणि <laughs> अं त्यानंतर त्या मुलीची वाढच झाली नाही सुद्धा बऱ्याच वेळेला दिसून येत मग त्या दृष्टीने थायरॉईडच्या दृष्टीने उपचार करणं हे खूप असतं ग्रोथ हार्मोनशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर वेगवेगळे चिकित्सा करणं खूप गरजेचं असतं तर ह्या मुलांचे अच प्रॉब्लेम सॉल्व्ह शकतात न्यूट्रिशनल प्रॉब्लेम कॉमनली दिसणारा ऐंशी टक्के जणांमध्ये आहार व्यवस्थित नसणं बऱ्याच वेळेला काय होतं मुलं पालकांची एक इच्छा असते आपल्याला जे मिळालं नाही ते मुलांना मिळालं आणि ह्याच्यामध्ये मुलांचे बरेच लाड केले जातात मुलं पाहिजे ते त्यांना पाहिजे की लगेच मागितले की दिलं जात मुलांची पण इच्छा असते मुलं रडायला लागली की पालकांना बघवत नाही मग ते मुलांना पाहिजे ते देतात मग बाहेर हॉटेलिंग झालंच पाहिजे आठवड्यातून दोनदा बाहेर खाल्लंच पाहिजे बेकरी प्रोडक्ट्स खाणं पिझ्झा बर्गर कोल्ड ड्रिंक्स ह्याचं प्रमाण इतकं वाढत जातं आणि ह्याच्यामुळे नको तो स्थूलपणा वाढत जाणं जाणं आणि त्याच्यामुळे सर्व धातूंचं पोषण पाहिजे तसं व्यवस्थित न होणं आणि ते झाल्यामुळे शारीरिक वाढ पाहिजे तशी न होणं आणि कमी वयातच वेगवेगळे आजार मुलांना होत जाणं अशी <laughs> <laughs> गोष्ट सुद्धा होत असते त्यामुळे ती गोष्ट सुद्धा बघणं गरजेचं आहे मुलांना काहीच द्यायचं नाही असं नाहीये पण तो सुवर्ण मध्य साधला गेला पाहिजे मुलांना ओरडून पण उपयोग नाहीये कसं असतं मुलांची वाढ होत असताना पहिले पाच वर्ष पंच वर्षांनी लालय पाच वर्षांपर्यंत मुलांचे लाडच करावेत म्हणजे मुलांना एखादी गोष्ट आवडली नाही तरी त्यांना मारू नयेत दश वर्षाने दहा वर्षांपर्यंत ताड मुलांना मारावं तिथपर्यंत तुम्ही मारू शकता म्हणजे एखादी गोष्ट चुकीची असेल तर बरोबर दहा वर्षानंतर मात्र मित्रांप्रमाणे मित्रमैत्रिणीप्रमाणे मुलीला मैत्रिणीप्रमाणे वागवावं मुलाला मित्राप्रमाणे वागवावं अशा पद्धतीने हो त्यांचं पोषण व्हायला पाहिजे त्याच्यामुळे अति लाड होणार नाहीत आणि मुलांचं सगळं ऐकलं गेल्यामुळे ते वावत गेलेली आहेत म्हणजे काही काही वेळेला असं होतं की मुलांचा असा स्वभाव एकेकोर होतो हट्टी होतो शेअरिंग बऱ्याच वेळेला काय होतं की सध्या एकच मुलगा किंवा मुलगी असते आणि असं असेल तर शेअरिंग ही गोष्ट त्या मुलीला किंवा मुलाला माहितच नसते की ही गोष्ट आपल्याला आपल्या भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर शेअर करायची असं माहितच नाही आणि त्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मिळत जातात आणि त्याच्यामुळे उलट इतर ज्या गोष्टी मानसिक प्रॉब्लेम वाढणं वैचारिक प्रॉब्लेम वाढणं अशी मुलं हेखोर होणं संतप्त होणं चिडखोर होणं अशी गोष्ट वाढत जाते आणि त्यामुळे त्या ता गोष्टींचं सुद्धा त्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे मुलांच्या आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं मुलं जर जशी वाढत गेली ना मुलांचं दप्तराचं ओझं वाढतं पण दप्तरांच्या ओझ्याबरोबर शारीरिक बौद्धिक वाढ होते असं होत नाही कारण त्याच्याबरोबर ज्या पद्धतीने आहार दिला गेला पाहिजे सध्या करिअर ओरिएंटेड सर्व पालक सुद्धा असतात त्याच्यामुळे आई सुद्धा कामाला जाणारी असेल तर मुलांच्या डब्यामध्ये बहुतांशी बाहेरच्या खाद्य पदार्थ असणं बेकरी रिलेटेड प्रोडक्ट असणं बेकरीचे पदार्थ पाव अशी रिलेटेड पदार्थ जास्त प्रमाणात असणं ह्या गोष्टी जास्त प्रमाणात होतात पण ते मुलांच्या वाढीसाठी चांगलं नाहीये पहिले तीन वर्ष एक हजार दिवस जसे खूप महत्वाचे आहेत बौद्धिक शारीरिक वाढ होण्याच्या दृष्टीने तसेच पुढचे तीन वर्षापासून पंधरा वर्षांपर्यंत सोळा वर्षांपर्यंत मुलांना चांगला आहार मिळणं षड रसात्मक आहार मिळणं त्यांचे बौद्धिक पातळी त्यांचे विचार सांभाळले जाणं इतर कुठे मुलं वाहवत जात नाही येत ना ह्या गोष्टींचा विचार करणं ही सगळ्या पालकांची जबाबदारी आहेच मुलं वाढत असताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं असतं वेगवेगळे आजार ज्या वेळेला बरेच दिवस राहतात त्याचा परिणाम सुद्धा मुलांच्या वाढीवर होत असतो म्हणजे सतत लहान मुलांना ताप येतोय बऱ्याच मुलांना सतत ताप असण्याची एक टेंडन्सी असते जीर्ण ज्वर म्हणतात त्याला की सतत ताप आहे थोडासा वातावरणात बदल झाला की ताप येतो सतत सर्दी आहे सतत शिंका आहेत कफाचा त्रास खूप दिवस आहे वर्षानुवर्ष जनतांचा त्रास आहे एखादा कोणता तरी मोठा आजार आहे आणि तो आजार बरेच वर्ष राहिले तरी स्वाभाविक आहे त्याचा परिणाम हा मुलांच्या वाडीवर व्हायला लागतो बरोबर अगदी सर म्हणजे वडभर वाटणार विषय किती गहन होऊ शकतो त्याबद्दल आपल्याला माहिती सर कार्यक्रमात पुढचा फोन आलाय संजयजी यांचा फोन आला औरंगाबादवरून नमस्कार संजय जी आपला प्रश्न विचारावर पाचव्या वर्गात शिकतोय इतर काही त्रास तर त्याचे नेमकं लक्षातच राहत नाही त्याच्या जास्त म्हणजे असं काही कुठलीही गोष्ट लगेच लगेच विसरत राहतो अच्छा विसरत राहतो ओके।, ओके ओके ठीक आहे सर म्हणजे सगळ्या सर काय सांगणार बुद्धिस्मृती स्मृती एकाग्रता वर्धन म्हणजे मुलांच्या दृष्टीने ह्या पालकांचा सुद्धा खूप मोठा असणारा घन विषय आहे की मुलं एकतर अभ्यास व्यवस्थित करत नाहीत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित नसतं की असलेलं ते विसरतात असलेला विसरणं हा जो प्रकार आहे त्याच्यासाठी अष्टांग घृत नावाचा एक घृत आहे त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो मुलं ज्यावेळेला बऱ्याच वेळेला विसरत असतात त्यावेळेला त्यांची स्मृती वाढवण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या संस्कृत श्लोक सतत वाचणं आणि पठन करणं ही गोष्ट तुमची बुद्धी वाढवण्यासाठी अतिशय उपयोगी असते किंवा रोज साजूक तूप गाईचं तूप गाईच तूप हे अतिशय मेद्य आहे तर इतर कोणती औषधं तुम्ही देण्यापेक्षा गायीचं तूप एक कप गरम पाण्याबरोबर रोज सकाळी त्याला सुरु करा त्याच्यामुळे सुद्धा त्याची बुद्धी वाढणं किंवा स्मरणशक्ती वाढणं रिकॉलिंग पॉवर विसरणं हा जो प्रकार आहे तो कमी व्हायला त्यांनी नक्कीच चांगला मदत होईल नस्य चिकित्सा पण खूप चांगली आहे गावरान गायीचं तूप रोज रात्री दोन दोन थेंब दोन्ही नागोडीमध्ये टाकायला सुरुवात करा त्यांनी नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडायला सुरुवात होईल निश्चितच संजय जी सरांनी सांगितल्याप्रमाणे रोगाचे फायदे आणि त्याचं जर अनुकरण केलं तर किती चांगला फायदा घेऊ शकतो याबद्दल सरांनी आपण माहिती दिली सर वाढीबद्दल अजून काही सांगता येईल का आमच्या प्रेक्षकांना बेसिकली right. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे मुलांचा आहार तुम्ही व्यवस्थित ठेवा मुलांचं खेळणं भरपूर राहू देत ह्या कारण सध्या असं आहे की <laughs> ग्राउंडच शाळेला नाहीयेत अशी गोष्ट होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे मुलांचं बैठे खेळ फक्त वाढत चाललेले आहेत फिजिकल एक्सरसाईज खूप जास्त प्रमाणात होत नाहीये आणि स्वाभाविक जर व्यायाम जास्त नसेल एक्सरसाईज जास्त नसतील तर त्याच्यामुळे धातूंची वाढ पाहिजे तशी व्यवस्थित होत नाही शरीराची सहनन क्षमता वाढणं मांस धातूचं सहनन वाढणं अस्थिधातू वाढणं ह्या गोष्टी त्याच्यावर पण महत्वाच्या आहेत त्याच्यामुळे आहारांबरोबर आहाराबरोबरच मुलांचा खेळ भरपूर होतोय की नाही ही गोष्ट सुद्धा बघणं तितक्याच पद्धतीने महत्त्वाचा आहे पुढचा फोन ला सचिन जी यांचा फोन आलाय बुलढाणावरून नमस्कार सचिन जी आपला प्रश्न विचारा सर माझी मुलगी पंधरा महिन्याची आहे बा 15 महिन्याची हां 15 महिन्याची ओके तिचं खरबीन व्यवस्थित नाहीये अच्छीकडे फरक चिडचिड फरक करतो चिडचिड फरक करतो अजून काही विचारायचं नाही सर धन्यवाद चालेल सर काय सांगणार ओके okay, आता खूप लहान वय आहे तिचं ठीक <laughs> आहे तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी आता जसं आपण बोललो की वेगवेगळ्या भाज्यांचे सूप तुम्ही तिला द्यायला सुरुवात <laughs> करा कोणत्याही आहार जो वेगवेगळा आहे तो षड रसात्मक <laughs> दिला जातोय की नाही ही गोष्ट बघा तिच्या आवडीच्या काही गोष्टी देत आहात त्याच्याबरोबर सगळ्या इतर गोष्टी ज्या त्याच्या शारीरिक वाढीच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत ना हे बघा आता जसं सांगितलं की लवण भास्कर चूर्ण नावाचा एक चूर्ण आहे तिचा उपयोग <laughs> तिला चांगला होईल ते तिला द्यायला सुरुवात करा त्याने तिची भूक वाढायला सुद्धा मदत होईलच आणि रोज स्नेहन तिळाच्या तेलानी रोज पूर्ण अंगाला तेल लावणं आणि शेकून घेण्या नंतर ही गोष्ट सुरुवात करायची पण तिला खूप चांगल्या पद्धतीने फरक पडेल बरोबर सर माझा पुढचा प्रश्न की वयाच्या किती वर्षापर्यंत उंची वाढू शकते लहान मुलांची आणि उंची वाढण्यासाठी आयुर्वेदात काही आहे का त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार महत्वाचा प्रश्न आहे हा खूप आणि बऱ्याच प्रेक्षकांच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा आहे कारण कसं असतं बऱ्याच वेळेला असं होतं की एकोणीस वीस एकविसाव्या वर्षा वर्षी सुद्धा मुलं येत असतात की आता आमची उंची अजून वाढली पाहिजे कारण पंधरा सोळा वर्षांत कळायला लागतं ना की अरे आता आपली उंची अजून वाढली पाहिजे तर आपल्या व्यक्तिमत्वात पर्सनॅलिटी अजून <laughs> फरक पडेल पण जनरली अठरा वर्षांपर्यंत उंची खूप फास्ट आणि चांगल्या पद्धतीने नैसर्गिकरित्या सुद्धा वाढू शकते अठरा वर्षांनंतर उंची वाढणं ही प्रोसेस आहे ती थोडीशी मंदावते हो वाढू शकत नाही असं नाहीये पंचवीसाव्या वर्षांपर्यंत उंची वाढू शकते पण जनरली अठरा वर्षांपर्यंत मुलींची उंची ही तेरा ते पंधराव्या वर्षांपर्यंत खूप फास्ट वाढते पीक पिरियड असतो मुलींचा उंची वाढण्याचा मुलांचा उंच वाढण्याचा पीक पिरियड हा चौदा ते सतरा वर्षांपर्यंत असते म्हणजे ह्या ह्याच्यात मुलींची आणि मुलांची वाढ खूप फास्ट होत असते जनरली अठरा वर्षांनंतर नव्वद टक्के जणांची उंची वाढत नाही पण ऑसिफिकेशन प्रोसेस ही जी आहे ती पंचवीस वर्षांपर्यंत चालू असते त्याच्यामुळे उंची वाढू शकत नाही अशी गोष्ट नाहीये तुम्ही वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांचा जर उपयोग केला तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फरक होऊ शकतो ही उंची उंची आहे ते खाली लोअर थर्ड ऑफ लेग पायांमध्ये खाली आणि पाठीच्या मनक्यांमध्ये वाढू शकते कारण जनरली सतराव्या अठराव्या वर्ष ऑसिफिकेशन प्रोसेस म्हणजे हड एकमेकांना जुळणं ही प्रोसेस सुरू होते काहींची ती एकविसाव्या वर्षी संपते काहींची पंचवीसाव्या वर्षी संपते ऑसिफिकेशन एकदा कंप्लीट झालेलं असेल तर तुमची तुमची उंची वाढू शकत नाही त्याच्यामुळे त्याच्या आज जर उपचार झाले तर उंची वाढण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यात आपल्याला आयुर्वेदिक उपचारांनी फरक पडू शकतो सर कार्यक्रम आपला पुढचा फोन आलाय सुनीताजी यांचा फोन आलाय औरंगाबादवरून नमस्कार सुनीताजी आपला प्रश्न विचारा हॅलो सर बोला माझी मुलं आहे पंधरा वर्षाचा मुलगा आहे अच्छा आणि एक मुलगी अठरा वर्षाची आहे मुलगा जेवतो पण तब्येतच बनत नाही त्याचं वजन एकदम कमी आहे ठीक प्रेक्षक निश्चितच सर्व प्रश्नाचं उत्तर देतील तत्पूर्वी आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत कार्यक्रम हर डॉक्टर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे प्रेक्षक आता पाहू आपले हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम ते उद्या श, श, शनिवार दिनांक तेरा एक दोन हजार अठरा रोजी रात्री आठ वाजता हॅलो डॉक्टरचा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे विषय आहे पाठीच्या मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद सहभागी वैद्य सर हा ध्वनी चित्रमुदित कार्यक्रम होता आमचा तसेच रविवार दिनांक चौदा एक दोन हजार अठरा रोजी रात्री आठ वाजता हा आमचा डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे विषय आहे लठ्ठपणाची कारणे आणि उपाय सहभागी आहेत डॉक्टर शशांक शहा तसेच सोमवार दिनांक पंधरा एक दोन हजार अठरा रोजी रात्री आठ वाजता हा देखील आमचा डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे विषय आहे नेत्रविकारांविषयी समज आणि गैरसमज सहभागी आहेत डॉक्टर प्रणव मोरे प्रेक्षक आजच्या कार्यक्रमासंबंधी आपले काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संपर्क साधू शकतात जेणेकरून कार्यक्रमाच्या पुढील भागात आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू सर ब्रेक पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी सुनीताजी यांचा प्रश्न होता की पंधरा वर्षाचा मुलगा आहे परंतु त्याची तब्येत वाढ व्यवस्थित होत नाही त्याबद्दल काय सांगणार बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांचा आहार व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे आहार व्यवस्थित घेत असतात व्यायाम व्यवस्थित आहे पण तरी सुद्धा तब्येत वाढत नाहीये अशा मुलांमध्ये धातुवाग्नी मानद्य हे प्रामुख्याने कारण नसतं कारण अग्निमानतेच असेल आहार घेतलेला पचन होऊन त्याचा आहार रस तयार होणे हे स्थूल पचन झालं पचन प्रक्रिया व्यवस्थित होते पण घेतलेल्या अन्नाचं पचन होऊन शरीर घटकात रूपांतर होण्याची जी प्रक्रिया आहे ती या धातुवाग्नी मार्फत होत असते म्हणजे आहार रसाचा रसात रूपांतर होणं रक्तात मांसात मेदात मज्जा हे जे धातू तयार होणं ही जी गोष्ट व्यवस्थित नसते आणि धातवाग्नी मांदे असल्यामुळे हा त्रास असू शकतो आणि कडकी असणं आपण जे बोली भाषेत म्हणतो की अंगी लागत नाही हा जो प्रकार असतो त्याच्यामुळे असतो वेगवेगळ्या ब्रहन तेलाचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत असतो धातवाग्नी मान्य वाढवण्याच्या दृष्टीने लघुमालिनी वसंत मधुमालिनी वसंत असे सारखे वसंत कल्प आहेत त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्याचा तुम्ही उपयोग करा आणि त्यांनी जर नाही फरक पडला तर जवळच्या वैद्याकडे जाऊन प्रॉपर आयुर्वेदिक औषध उपचार करा त्यांनी हा त्रास नक्कीच कमी निश्चितच जी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर सा पुढील आयुर्वेदिक उपचार करून घेतले तर त्याचा चांगला फायदा होईल सर ब्रेक जाण्यापूर्वी आपण उंची बोललो होतो त्याबद्दल आयुर्वेदिक उपचार आहेत का त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार उंची वाढवण्याच्या दृष्टीने आयुर्वेदामध्ये अतिशय वेगवेगळ्या कल्पांचं वर्णन केलेलं आहे बालानाम अंगवर्धनम म्हणजे बालानाम म्हणजे लहान मुलं फक्त येतात अशी गोष्ट नाहीये सोळा अठरा वर्षांपर्यंत मुलांची शारीरिक वाढ करण्याच्या दृष्टीने असे वेगवेगळे कल्प आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत आणि त्याचा उपयोग केला तर मुलांची वाढ अतिशय चांगल्या पद्धतीने होत असते म्हणजे फक्त शारीरिकच असं नाही तर शारीरिक बौद्धिक दोन्ही सुद्धा आणि त्या पद्धतीने जर उपचार झाले तर रिझल्ट खूप चांगले मिळतात बस्ती हा जो प्रकार आहे तो उंची वाढण्याच्या अतिशय उपयोगी आहे आयुर्वेदानुसार व स्त्रोतस आणि पुरुष व स्तस हे एक आहे म्हणजे जो मोठ्या आतड्यांचा पहिला भाग असतो सिकमचा त्याला उंडूक असा आयुर्वेदाने म्हणलेला आहे जो अस्थि व स्त्रोतस आहे म्हणजे जिथे अस्थिधरा कला आहे त्या ठिकाणी ही हाडांचा तयार हाडांचा सार भाग तयार होत असतो म्हणजे हाड प्राकृत तयार होऊन ही जी गोष्ट आहे ती तिथं होत असते त्यामुळे जे आपण बस्ती असतात बस्ती म्हणजे शौचाच्या जागेवाटे औषध पूश करणं ही जे आपण औषध पूश करत असतो सिद्ध घृत असतात ही म्हणजे तिक्त रसात्मक कडू रसात्मक जे काही वनस्पती असतात त्यांच्यापासून सिद्ध केलेला शिरपाक म्हणजे दुधामध्ये ही औषध उकळणं त्याच्यामध्ये तूप मिक्स करणं आणि शौचाच्या जागेवाटी पूश करणं तर ही औषधं डायरेक्ट त्या उंडुकापर्यंत मोठ्या आतड्यापर्यंत अस्थिधारा कलैपर्यंत जाऊन काम करतात अस्थिव स्रोतसापर्यंत आणि तिचा हाड तयार होणं ही प्रोसेस चांगल्या पद्धतीने व्हायला लागते आणि त्याच्यामुळे उंची वाढणं हा प्रकार अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो बऱ्याच वेळेला वयाच्या विसाव्या एकविसाव्या वर्षी येणारी मुलं असतात <laughs> की बाबा आम्हाला मिलिटरीमध्ये जायचंय पोलीस मध्ये <laughs> भरती व्हायची पण एक दोन सेंटीमीटर उंची कमी राहते <laughs> भरती वाढू शकेल का तर ह्या बस्तीने आणि आयुर्वेदिक उपचारांनी ही उंची खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकते <laughs> कितीतरी मुलं आतापर्यंत आहेत की नैसर्गिक अनुवंशिकता हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे आई वडिलांची उंची जर कमी असेल तर बऱ्याच वेळेला मुलांची उंची कमी राहते म्हणजे त्यांचा आहार वगैरे व्यवस्थित असला तरी सुद्धा हेरिडेटरी फॅक्टर असल्यामुळे मुलांची उंची कमी असते मग अशा वेळेला काय करावं हा सुद्धा पालकांमध्ये मोठा प्रश्न उभा राहतो तो, तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक उपचार हे अतिशय चांगलं उत्तर आहे अळिवासारखं धान्य आहे अळिव रोज सकाळी अळिवाचे खीर घेतली किंवा रोज सकाळी एक दोन चमचे आळीव दुधाबरोबर घेतले तरी त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो महापैशाचे घृत नावाचं औषध आहे जेवणप्राश आहे अशी कितीतरी औषधं आयुर्वेदांनी सांगितलेत की स्पेसिफिक अस्थिंची वाढ होणं ही गोष्ट त्याच्यामध्ये होत असते मुलांची उंची वाढण्याच्या दृष्टीने बारा तेरा चौदा पर्यंत ठीक आहे मुलांची नैसर्गिक उंची वाढण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्यांचा आहार सुधारा त्यांचा व्यायाम व्यवस्थित होत का हे बघा पण तरी सुद्धा जर उंची त्यांची कमी राहत असेल तर लगेच जागो होण्याची गरज आहे कारण तिथनं पुढे एकदा तेरा चौदा वर्ष उलटून गेले की मग वेळ आपल्या हातात कमी होत जातो त्यामुळे त्याच वेळेला उपचार सुरू करणं हे खूप गरजेचं आहे त्याचे वेगवेगळे कोर्सेस असतात बस्ती प्रकार आहे ह्यांनी जर रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळत जातात आणि आपल्याला पाहिजे तेवढी उंची आपण वाढू शकतो स्वाभाविक आपण औषधं सुरू केली म्हणजे लगेच तीन महिन्यात चार महिन्यात एकदम सहा इंच आठ इंच उंची वाढले असं होत नाही हे कंटिन्युअस घेणारी औषधं आहेत पण सतत औषधांच्या परिणामामुळे हे चांगलेच मिळतात बरोबर सर अतिशय महत्वाची माहिती दिली सर कार्यक्रम माझा पुढचा प्रश्न की मुलांची बुद्धी स्मृती आणि एकाग्रता वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे सर्वसामान्य लोकांचा हाच प्रश्न असतो की मुलांची बुद्धी वाढत नाही त्याबद्दल काय सांगणार कसं असतं ह्या विचार आणि स्मृती अशा तीन गोष्टी असतात धीमते धी म्हणजे तुमचे ग्रास्पिंग पॉवर किती आहे तुमच्या क्षमता किती आहे बऱ्याच वेळेला आकलन क्षमताच कमी असते मुलांचा अभ्यास जर शिकवलेला लक्षातच आला नाही तर ते रिकॉल कसं होणार स्मरण शक्ती सर म्हणजे तुम्हाला आधी कळायला असेल तर तुम्ही आठवू शकता आणि पेपरमध्ये लिहू शकता बऱ्याच वेळेला फक्त मुलांचे म्हणजे मुलं अभ्यासात कमी पडतायत मागे पडतायत किंवा इतर चार चौघांपेक्षा ते खूपच मागे आहेत अशी पालकांची तक्रार असते आणि इन जनरल औषधं त्याच्यामध्ये दिली जातात पण ह्याच्यामध्ये धीमध्ये प्रॉब्लेम आहे धुतीमध्ये आहे की स्मृतीमध्ये आहे ही गोष्ट बघणं गरजेचं आहे आधी आकलन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने औषध वेगळी आहे ध्रुती म्हणजे आहे ते मेंटेन करणं म्हणजे आम्हाला रात्रभर अभ्यास करायचं हे मी ठरवलं पण ते रात्रभर अभ्यास केला जाणं ही जी गोष्ट आहे ती धृतीमध्ये येत असते सो मुलांची कंटिन्युटी असणं कोणतीही गोष्ट सतत करणं चार तास अभ्यास करण्यासाठी तिथं बसणं एका जागी बसणं हा जो प्रकार आहे तो धृतीमध्ये येत असतो आणि तिसरे आहे ते स्मृती स्मृती म्हणजे आठवण अभ्यास केलेला आहे तो वेळेला आठवायला वे पाहिजे अशा सर्व गोष्टी आहेत या स्मृतीमध्ये येत असतात आणि ह्याच्यामध्ये मुलांमध्ये नक्की प्रॉब्लेम कुठं आहे ही जी गोष्ट आहे त्याच्यानुसार विचार करून वेगवेगळी सिद्ध घृत आयुर्वेदाने सांगितलेले आहेत बऱ्याच वेळेला बुद्धी वाढवण्याच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण औषधांचा विचार करतो त्यावेळेला ती सिद्ध केलेली तूपच असतात आणि त्या पद्धतीनेच इतर औषधांबरोबर ह्या सिद्ध तुपांचा उपयोग चांगला होतो आणि ते तिथपर्यंत लवकर जाऊन काम करत असतात अच्छा निश्चितच प्रेक्षक माई सरसुमध्ये चर्चा अशीच चालू राहणारे तत्पुरवी आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची बघूया आजचा आरोग्य सल्ला काय येते आजचा आरोग्य सल्ला आहे लहान मुलांच्या योग्य वाढीसाठी षडरसनात्मक आहाराचा समावेश असावा गोघ्रताचा आहारात योग्य समावेश असल्यास त्वचेची रुक्षता कमी होते मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी नियमित खेळणे धावणे यांचा समावेश असावा प्रेक्षक आता पाहू आजच्या कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण कधी आहे ते प्रेक्षक आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम होता त्याचं पुनः प्रक्षेपण हे सोमवार दिनांक बावीस एक दोन हजार अठरा रोजी सकाळी नऊ वाजता आहे विषय आहे मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी आयुर्वेदिक उपचार सहभागी होते डॉक्टर सत्यंगुजर प्रेक्षुका आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे तसे ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया त्यांनी आमचा पत्ता नोंदवून घ्यावा संपर्कासाठी आमचा पत्ता आहे ईमेल आय डी आहे हॅलो डॉक्टर के मुंबई ऍट जीमेल डॉट कॉम तसेच आमचं फेसबुक आणि यूट्यूब पेज देखील आहे मगाशी वे वे <laughs> <laughs> सर आपण मग अशी बुद्धी स्मृती एकाग्रता बद्दल बोलूतो त्याबद्दल काय बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या आजारांमुळे अतिशय कमी असणं शारीरिक वाढ व्यवस्थित आहे पण बुद्धी अतिशय कमी प्रमाणात असणं असे <laughs> बऱ्याच वेळेला ज्याच्यामध्ये शारीरिक प्रॉब्लेम पण आहेत त्याच्यामुळे बुद्धीची वाढ सुद्धा होत नाही डिलेड माइल्डस्टोन्स असतात जसं आपण वेगवेगळ्या बघितलं की गर्भिणीचा आहार व्यवस्थित नसेल तर त्याच्यामुळे बालकांवर होणारा परिणाम त्यांच्या बुद्धीवर होणारा परिणाम त्यावेळेला डिलिव्हरी होत असेल त्यावेळेला होणारा इंजुरीज त्याचा होणारा परिणाम वेगवेगळे हायड्रोसिफाय सारखे आजार म्हणजे मुलाचा जर डोकं मोठा असेल तर त्याच्यामुळे त्याचा मेंदूवर होणारा परिणाम सारखे आजार असतात <laughs> सेरेब्रल सेरेब्रारखे आजार असतात ह्याचा परिणाम मुलांच्या वाढीच्या शारीरिक वाढीबरोबर बौद्धिक वाढीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतो आणि ह्याच्या दृष्टीने सुद्धा आयुर्वेदिक औषधांचा उपयोग अतिशय खूप चांगल्या पद्धतीने होत असतो वेगवेगळे ह्याच्यामध्ये स्नेहन आहे सष्टिक पिंड आहेत वेगवेगळे प्रकारचे नस्य आहेत शिरोधारा आहे शिरोतर्पण आहे ह्याचा है, उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो बस्ती चिकित्सेचा उपयोग बऱ्याच वेळेला मुलं लवकर असं होतं की इतर बौद्धिक आजार नसले तरी सुद्धा मुलांचे मुलं पाय लवकर धरत नाहीत बरोबर चालताना आडखळतात लवकर त्यामुळे या आस्तिक क्षयाचे सगळी लक्षणं असतात त्या सुद्धा त्या दृष्टीने उपचार होणं खूप गरजेचं आहे नस्य चिकित्सा सतत करत राहणं ह्याचा उपयोग सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो आणि जे वेळी सारस्वत घृत आहे अष्टमंगल घृत आहे अष्टांग घृत आहे मेधाजनक घृत आहे कुमार कुमारकल्याणक घृत आहे यासारखी वेगवेगळी तुपं जे आहेत ते आयुर्वेदाने सांगितले आहेत प्रत्येक डिसीजनुसार व्याधीनुसार त्या मुलाच्या प्रकृतीनुसार कोणती औषधं वापरायची डिफर होत असतात पण तुम्ही स्नेहनाच्या दृष्टीने असू देत पोटातून घेण्यासाठी असू देत नसण्यासाठी असू देत आणि बस्तीसाठी असू देत वेगवेगळ्या इतर बरोबर रुग्णांच्या कारणानुसार प्रकृतीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा ह्या वेगवेगळ्या घृतांचा सतत उपयोग करणं खूप गरजेचं आहे म्हणजे अशा पेशंटमध्ये सुद्धा खूप छान रिझल्ट मिळतात म्हणजे बऱ्याच वेळेला मुलं येत असतात दीड दोन वर्षाची अजून मान धरत नाहीये अजून कोणतीच गोष्ट कळत नाहीये त्याला बोललेली गोष्ट कळत नाहीये पण त्याच्यानंतर हे सगळ्या शिरोबस्ती असू देत पंचकर्म वेगवेगळे असू देत ह्याचा उपचार झाल्यानंतर मुलांमध्ये अतिशय ड्रायमॅटिक रिझल्ट दिसायला सुरुवात होत असतात सो मतिमंदत्व असू दे ऑटिझम हा प्रकार पूर्ण वेग आहे आपण आज फक्त नॉर्मली मुलांच्या वाढीच्या दृष्टीने काय प्रॉब्लेम येतात ती गोष्ट बघितली पण हा ऑटिझमचा प्रकार आहे मुलं चालू शकत नाहीत किंवा मुलांची बौद्धिक कमी असणं मतिमंद असणं ह्याच्यामध्ये रिझल्ट ह्याच्यामध्ये हे उपचार वेगवेगळे राहत असतात आणि त्या पद्धतीने त्यांच्या कारणांचा विचार करून उपचार होणं गरजेचं असतं बरोबर निश्चितच सर जात आमच्या पक्षांना थोडक्यात काय संदेश द्या मुला आपले मुलांची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावं व्हावी मुलं सगळ्यांच्या पुढे जावीत हे प्रत्येक पालकाला वाटतच असतं त्या दृष्टीने तुम्ही जबाबदारीने त्यांचा आहार सांभाळणं त्यांच्या प्रत्येक गोष्टी बघणं गरजेचंच आहे पण मुलांच्या मागे लागू नका बऱ्याच वेळेला असं होतं की खूप मागे लागल्यामुळे उलट मुलं ऐकत नाहीत म्हणजे जी गोष्ट चांगली त्यांना कळत असते तरी सुद्धा फक्त सारखंच सांगितलं जाते म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात त्याच्यामुळे असं होऊन देऊ नका त्यांना इतर कोणते आजार सतत होत असतील तर त्या दृष्टीने प्रॉपर उपचार करा मुलांचा आहार सतत कसा व्यवस्थित बघितला जाईल त्यांच्याकडे लक्ष दिलं जाईल त्यांच्या भावनिक समतोल कसा राखला जाईल ह्याची पण काळजी घ्या निश्चितच प्रेक्षको आजचं लहान मूल उद्या या देशात होण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल सरांनी आपल्याला नेमकी माहिती दिली सर आज आपण इथे आला तू आमच्या प्रेक्षकांना लहान मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी आरोग्य उपचार या विषयाबद्दल इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वहिनीतर्फे माझ्या हलो डॉक्टरच्या संपूर्ण टीम तर्फे मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद Thank <laughs>